नमस्कार मित्रांनो मी तुमचा भाऊ आकाश पेद्रे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ असेल तर तो आपल्या नेहमी प्रमाणच होणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही जी फायल असेल ती त्याच्यासोबतच जी काही जेपीची फाईल असेल ती देणार आहे आणि सोबतच तुम्हाला सर्वांची लाडकी जी काही पिल फाईल असेल ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो ही जी काही डिझाईन असेल तरी कशी तयार करायची काय आणि संबंधीची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि या ठिकाणचं जे काय मटेरियल मी यूज करणार असेल ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते डाऊनलोड करायचं तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागेल तर तो, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन जागी दिसेल तर तो पासवर्ड तुम्हाला कलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतरच तुमची जे काही फाईल असेल ते तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं तर मित्रांनो एवढं झालं तर आता जे काही सबस्क्रायबर असतील ते तुम्हाला सुद्धा ओपनली दिसत असतील तर आपली फॅमिली आता झालेली आहे साठ हजार आठशेची तर आता ही जी जी काय असेल तर एकष्ठ हजार व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल तर ते म्हणजे काय खाली एक तुम्हाला सबस्क्राईब नावाचं लाल रंगाचं बटन दिसत असेल सर्वांना दिसत आहे तर त्या बटनवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं नंतर काय होईल आपली फॅमिली जी काय असेल ती मोठी होईल आणि सोबतच आपला पुढे जो काही व्हिडिओ असेल त्याची जे काही नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळून जाईल तर त्याच्यामुळे जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता तर हे सगळं झालं आता हे सगळं झाल्याच्यानंतर बघा आता तुम्ही जर डिझाईन तयार करत असाल तर बऱ्याच वेळेसला डिझाईन तयार करतेस काय होते काय जणांना अडचण येत असाल तुम्हाला सुद्धा जर अशा पक्षच्या काही अडचणी येत असतील तर तुम्ही सरळ सरळ येऊ शकता आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही करू शकता मला येऊन मेसेज तर मॅसेज केल्याच्या नंतर तुमच्या जे काही अडचणी असतील तर सगळं तुम्ही या ठिकाणी येऊन मला बोलू शकता सांगू शकता सोद्या ठिकाणचे जे काही तुमच्या स्क्रीनशॉट वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढून मला तुमच्या एरर्स या ठिकाणी सांगू शकता तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे इंस्टाग्रामला यायचं आहे तर जर लिंक तुम्हाला मिळाली नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समधली तर तुम्ही सर्च सुद्धा करू शकता सर्च केल्याच्या नंतर तुमच्या पुढे काही अशा पद्धतीची प्रोफाईल मिळेल तर त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला मेसेज वगैरे करू शकता या ठिकाणी फॉलो नावाचं ऑप्शन असतं तर त्याच्यावर क्लिक करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो आता जास्त वेळ नाही घेता आपली आजची जी काही डिझाईन असेल तर ही डिझाईन नेमकी कशा पद्धतीची आहे का नाही संबंधीची तुम्हाला माहिती देतो तर जी काही डिझाईन असेल त्या अशा पद्धतीची आहे तर या ठिकाणी झूम करून तुम्हाला मी दाखवतो तर आपण डिझाईनमध्ये काय केलं अशा पद्धतीने एक राखीची पीन ज्या ठिकाणी युज केलं त्याच्यानंतर एक मॅसेज आहे त्याच्या बाजूलाच आपण एक मयूर पीस आता मोराचा पंख असं म्हणतात त्याला तर या ठिकाणी यूज केलं के आहे त्याच्यानंतर एक मस्त अशी कॅलिग्राफी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक डेट पीएन जी त्यानंतर बॅकग्राऊंड आणि आपली या ठिकाणी डिझाईन काय केलं आपण फायनल केलेलं तर तुम्ही सुद्धा तुम्हाला कोणाची ऑर्डर आली असेल तर तुम्ही सुद्धा अशा पैसे डिझाईन्स तयार करू शकता आणि तुमच्या क्लायंटला वगैरे या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर चला आता एवढं झालं आता लगेच काय करतात आपली जे काही डिझाईन असेल ती कशी तयार करायचं काय नाही त्याच्या संबंधीची माहिती घ्या तर ते सगळ्या कारण तुम्हाला काय करायचं तुमचं जे काही इंटरनेट असेल तर चालू असेल तुम्हाला या ठिकाणी बंद करायचं तर कशासाठी तर भाऊ जे काही पिक्सल ॲप असेल तर या ठिकाणी ॲड वगैरे लावतो ज्या वेळेसला आपण पिंज ॲड वगैरे करत असतो किंवा डिझाईन सेव्ह करायला जातो त्या वेळेसला तर त्याच्यामुळे ते काय करायचं या ठिकाणी तुम्हाला बंद करायचं आहे बाकी तुमची इच्छा करायचं असेल करू शकता नसेल तर या ठिकाणी सोडून द्या तर या ठिकाणी आल्याच्यानंतर पिक्सलॅब ओपन केल्यावर तुमच्या पुढं काही सशापचा इंटरफेस दिसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल की न्यू टेक्स्ट तर हे न्यू टेक्स्ट तुम्हाला सर्वात आधी काय करायचं या ठिकाणी डिलीट करायचं तर डिलीट केल्याच्या नंतर अरे हो ना डिलीट तर डिलीट करायचं मग डिलीट झाल्याच्यानंतर तुमच्या पुढं काय सहा पच्चा कॅनोस या ठिकाणी दिसून जाईल तर आता बरेच जण काय करतात अरे झालं ना चल मग आता जी भेटलेले आहेत आपल्याला तर डायरेक्ट येतात आणि या ठिकाणी काय करतात जी सगळ्या ॲड करायला सुरुवात करतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असं करत असाल तर थोडंसं थांबा आणि ऐका दोन मिनिटं मी काय सांगतो ते तर तुम्हाला अशा पद्धतीनं नाही करायचं तर हे केल्यामुळे काय माहिती आहे का तुमचे जे काही डिझाईन असेल त्या ठिकाणी फाटत असेल किंवा जी तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात त्यावर सुद्धा ती ब्लर होत असेल किंवा तुम्हाला क्लायंटला सेंड केल्याच्या नंतर सुद्धा ती ब्लर होत असेल भरपूर जणांसोबत अशा पदचा प्रकार होतो जण मला कमेंट करून विचारतात काही जी इंस्टाग्रामला मेसेज करतात की कशामुळे होतं काही नाही त्याच्या मागेच एक रिझन काय असतं मित्रांनो माहिती आहे का या ठिकाणी थ्री डॉटवर क्लिक करायचं तुम्हाला त्याच्यानंतर इथं जायचं एम एस साईजवर तर ही जे काही एस साईज असेल तर हे असतं आपलं जो काही कॅनवस असेल किंवा आपण जे काही डिझाईन तयार करणार असेल तर तिची जी काही साईज असते ती साईज असते या ठिकाणी तर ही जे काही बेसिकली म्हणजे जे काही पिक्सल लॅब असेल तर डिफॉल्ट साईज काय जाते या ठिकाणी बाराशे ऐंशी बाय बाराशे ऐंशी तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीची साईज असेल तुमच्या पिक्सललामध्ये जर कोणाकडे अलग येत असेल तर मला कमेंट करून कळवा बरं तर आधी झालं ही साईज काय करायचं आपल्याला चेंज करायचं तर चेंज कुठपर्यंत करायचं आहे आपला जितका मोबाईल कॅपेबल असेल तितकं तुम्ही करू शकता पण या ठिकाणी पाच हजार विट विटला डाकायची आणि जी काही हाईट असेल ही सुद्धा या ठिकाणी पाच हजार करायची तर हे जे काय असेल तर ज्या असला तुम्ही चौकोना डिझाईन तयार करत असता म्हणजे एक बाय एक रचा काही रेशो असतो त्या रेशोमध्ये तर तुम्ही पाच हजार बाय पाच हजार या ठिकाणी टाकलं तर एकदम चांगल्यापर्यंत तुमचे डिझाईन होऊन जाईल मग आपण या ठिकाणी काय केला रेशो अशापर्यंत टाकलं तुम्हाला सुद्धा हाच रेशो टाकायचा त्याच्यानंतर बघा तुम्हाला जे काही तुमच्या डिझाईनची क्वालिटी असेल जी थोडीशी या ठिकाणी चांगली झाली तुम्हाला मिळून जाईल तर अशापर्यंत करायचं म्हणजे काय ओकेचं ऑप्शन असेल याच्यावर लगेच तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं मग क्लिक केल्याच्या नंतर जो काही कॅनवस असेल याचा जर रंग तुम्हाला बदलायचा असेल म्हणजे हा जो काही या ठिकाणी रंग दिसतोय हा जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर खाली डबल चौकणचं ऑप्शन असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर कलर्सवर जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला एक रंग कोणता आहे सेलेक्ट करायचा आहे मग एवढं आल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर जायचं तुम्हाला फॉर्म गॅरीवर आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर आता काय करायचं मित्रांनो जे कोणतं फोल्डर मी तुम्हाला प्रोवाईड केलं असेल तर अशा पद्धत फोल्डरचं नाव असेल तर हे तुम्ही ज्या पेंजीस त्या ठिकाणी आहे ते सगळ्या डाउनलोड केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जातील मग ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आणि याच्यामध्ये मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला तर जे काही बॅकग्राऊंड पेंजेस असतील ते मी या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या दिल्यात तर एक जे काय असेल तर ही आपली डिझाईन आहे अशी तर हिच्यासोबतच मी काय केलं आहे फक्त माझा जो काही फोटो असेल तो या ठिकाणी काढलेला आहे त्याच्यानंतर माझं जे काही नाव वगैरे असेल ते या ठिकाणी काढले आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला मी काय केलं अशा पद्धतीचं छानसं बॅकग्राऊंड तयार करून दिलं याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोन पेंजस ॲड करायचं ते म्हणजे काय एक तर तुमची जे काही नावाची पट्टी असेल ती टाकायची आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही नाव असेल नाव आणि सोबतच तुमचा जो काही मॉडल असेल तर एवढंच तुम्हाला तीन पेंजी ॲड करायचं त्याच्यानंतर लगेच तुमची जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी तयार होऊन जाईल आणि ज्यांना कोणाला सुट्ट्या पेंजी पाहिजे असतील त्यांच्यासाठी सुट्ट्या सुद्धा मी या ठिकाणी प्रोवाईड केलं आता सुट्ट्या पिंजे दिलेल्या असतील किंवा जे काही मेन पिन जी असेल आपली ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोन तीन पिंज ॲड करायच्यात तर कोणती घेतली तर ते कशापदनं ॲड करायचं ते एकदा सांगतो तर मी या ठिकाणी आता छोटीशी जी काही काही असेल ती या ठिकाणी घेतोय तर तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण राखीची पिंजी आणि आपलं बॅकग्राऊंड या ठिकाणी एकत्र केलेलं आहे ते तर सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं रिलेटिव्ह साईजवर जायचं आणि शंभर टक्के मग इथं यायचं आहे आणि हे जे काही इथं लेअर पॅनल असेल याच्यामध्ये जाऊन ही या ठिकाणी लॉक करायचं आहे तर या ऑर्डर लॉक झाल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला माहिती आहे का, का? प्लसवर क्लिक करून जायचं फॉर्म गॅलेर आणि मग या ठिकाणी अशा पद्धतीची मी पीन जी दिलेली आहे तुम्हाला रक्षाबंधनची ही घ्यायची आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला आहे तर मित्रांनो या ठिकाणच्या पिंजीस सगळ्या तुम्हाला अशाच लावायच्यात एक वेळेसला जे कोणी नवीन असतील आणि त्यांना जर समजत नसेल तर फक्त त्यांच्यासाठी एकच वेळ सांगतोय तर लक्षपूर्वक आहे का मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं प्लसच्या ऐकाउंवर क्लिक करून फ्रॉम गॅलेअरवर जायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये पिंजेस ठेवले असतील ते फोल्डर तुम्हाला ओपन आहे ओपन झाल्याच्यानंतर जी पिंपरी जी तुम्हाला ॲड करायची असेल त्याच्यावर क्लिक करायचं मग क्लिक केल्याच्यानंतर खाली एक तुम्हाला राईट क्लिकचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक आहे मग साईडला या ठिकाणी क्लिक करायचं तर या ठिकाणी तुम्हाला एक रिलेटिव्ह साईज नावाचं ऑप्शन मिळून जाईल याच्यावर यायचं तुम्हाला आणि या ठिकाणी वीड आणि हाईट जी काय असेल ती शं दोन्ही तुम्हाला या ठिकाणी काय करायचं शंभर टक्के करायचं तर तुम्ही एक या ठिकाणी केली तर दुसरी होऊन जाते त्याच्यामुळे एक तुम्ही कोणती करा मग केल्यानंतर इथे जे तुम्हाला राईटचं ऑप्शन दिसत असेल बघा याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला त्याच्यानंतर लेअर पॅनलवर जायचं आणि ही पेंज ॲड ठिकाणी तुम्हाला लॉक करायचं बस इतकंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचं तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे जे काही सर्व पिंजेस असतील ते या ठिकाणी ॲड करायचे तर मित्रांनो या ठिकाणच्या बाकीच्या उरलेले जे काही पेंजेस असतील ते मी या ठिकाणी ॲड करतोय तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे जे खाली ते तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याला जर तुम्ही अजून प्रेस केलं नसेल तर पटकन त्या बटनला क्लिक करा आणि त्याच्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि सोबतच जर आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल हा चालू आहे तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या ठिकाणच्या जे काही पेंजी मटेरियल मी या सगळं तुम्हाला प्रोवाईड केलं हे जर तुम्हाला आवडत असेल तर खाली तुम्हाला लाईक नावाचं बटन दिसत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून कळवा की यार तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतं काय नाही ते आणि सोबतच तुम्हाला एक काम काय करायचं माहिती आहे का तुमचा जर मित्र डिझायनर असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला आपल्या फॅमिलीमध्ये ॲड करायचं ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, का? खाली एक तुम्हाला शेअर नावाचं ऑप्शन दिसत असेल बघा तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि हा जे काय आपली चॅनल असेल तर तुमच्या मित्राला या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचं बस मित्रांनो तुम्हाला एवढंच काम या ठिकाणी करायचं आहे बाकी या ठिकाणचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला या ठिकाणी दिसलाच असेल तर त्याच्या पुढं तर पासवर्ड मी टाकलेला नाही अलीकडच तुम्हाला होता मिळून गेला असेल तुम्हाला तर पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे आणि जी काही आपली डिझाईन असेल ती सुद्धा या ठिकाणी पूर्ण तयार झालेली आहे तर आता जी काही तुमच्या स्क्रीनवर डिझाईन दिसत असेल तर सेम डिझाईनची जी काही पिल फाईल असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊ शकता किंवा आपल्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर नंतर तुम्ही या ठिकाणचं कंटेंट सगळं डाऊनलोड करू शकता आणि यूज करू शकता तर मित्रांनो ही डिझाईन करते वेळेस तुम्हाला जर समजा काय अडचणी वगैरे आल्या तर जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला इंस्टाग्राम आयडीची माहिती दिली होती तशाच पद्धतीनं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता किंवा तुम्हाला जर पर्सनली काय विचारायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला येऊन सुद्धा मला मेसेज करू शकता त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो तर मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ होता तो या ठिकाणी आपला संपतोय तर एवढं बोलू मी आजचं जे काही भाषण असेल तर ते या ठिकाणी संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र